ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। आपण जो विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी, तो विषय म्हणजे संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ। संसार सुखाचा करण्यासाठी संसार हे संगीत शास्त्रासारखं आहे हे पहिलं लक्षात घ्यायचं, की संगीतामध्ये जसे सात स्वर हे उत्तमरीतीने हाताळावे लागतात तेव्हा सूर्यसंगीत निर्माण होतं, त्याचप्रमाणे संसारामध्ये संसाररूपी संगीतात जे सात स्वर मी सांगितले, सात घटक मी सांगितले, ते सुद्धा आपल्याला चांगल्या रीतीने हाताळता आले पाहिजेत, तरच आपल्याला संसार सुखाचा करता येईल। आज गंमत अशी झालेली आहे की संसार सर्व ठिकाणी आपण जर पाहिलं तर संसार हे दुःखरूप झालेलं आहे असं आपल्याला दिसेल। कुठेही सुखाचा लवलेश नाही, जिकडे तिकडे भांडण, टंटे, बकेडे, मारामाऱ्या कुठेही जगामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे असं आपल्याला दिसेल। कुठे जा तुम्ही, सर्व ठिकाणी तुम्हाला दुःख भरलेलं दिसेल। सुख आहे अशी ठिकाणं तुम्हाला अगदी क्वचित सापडतील, पण दुःख आहे भरपूर। म्हणून मी नेहमी सांगत असतो की जगामध्ये देव आहे की नाही हा एक वादाचा विषय होऊ शकेल, पण जगामध्ये दुःख भरलेलं आहे हा वादाचा विषय नाही, कारण ती वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून जगामध्ये जे संपूर्ण जग आपण जर पाहिलं तर दुःखाने भरलेलं आहे, त्याची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी मुख्य कारण म्हणजे मी नेहमी सांगत असतो की आपली जी मुलं बाळं आपली जी आहेत, ती मुलं बाळं ही फार महत्त्वाची आहे। जसं स्त्री हा कुटुंबाचा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण मी सांगितलं होतं की जग हा पहिला कुटुंबाचा पहिला घटक, त्याच्यावर आपण विस्ताराने बोललो, कुटुंब हा दुसरा घटक, त्याच्यावर सध्या आपली प्रवचनं चालू आहेत, आणि त्याच्यामध्ये स्त्री हा महत्त्वाचा घटक हे मी आतापर्यंत सांगितलं, आणि त्याबरोबरच आणखीन एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे मुलं। मी आता स्त्री आणि मुलाबद्दल बोलतो आहे त्यावेळेला पुरुषांबद्दल मी बोलत नाही असं जर करणारा काय वाटत असेल तर, पुरुषांबद्दल आपलं खूप बोलून झालेलं आहे, कळलं की नाही, की पुरुष हा कुटुंबाचा खरा म्हणजे करता सवरता असतो, आणि म्हणून पुरुष कसा असला पाहिजे तो जसा स्त्री सुसंस्कारित आणि सुशिक्षित पाहिजे तसा पुरुषसुद्धा सुसंस्कारित आणि सुशिक्षित पाहिजे, हे निराळं सांगायला नको, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून फक्त मी मागल्या खेपेला सांगितलं होतं की जीवनरथाची ही जी दोन चाकं आहेत, ही दोन चाकं ही सारखी महत्त्वाची आहेत, त्याच्यामध्ये एक कनिष्ठ आणि एक श्रेष्ठ असं नाही, दोन्ही चाकं ही महत्त्वाची आहेत, आणि दोन्ही चाकं जेव्हा सारखी असतात तेव्हा तो रथ व्यवस्थित सुरळीत चालतो, नाहीतर तो एक चाक मोठं आणि एक चाक लहान असेल तर तो रथ खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही। तसं आपल्या जीवनरथाची दोन चाकं म्हणजे पुरुष आणि स्त्री, आणि ही दोन्ही चाकं आणि सारखी पाहिजेत, ते दोन्ही सुशिक्षित आणि संस्कारित पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। पण सध्या आपण जो आपला जो चाललेला आहे विषय, तो विषय म्हणजे स्त्री हा महत्त्वाचा घटक, आणि त्याच्या अनुषंगाने मुलं ही आणखीन त्या कुटुंबाचा महत्त्वाचा घटक, की आपली जी मुलं आहेत ही मुलं जन्माला आल्यानंतर ती मोठी होऊन लग्न होऊन त्यांना मुलं होईपर्यंत हा सगळा जो एकंदर प्रवास आहे
ह्या प्रवासामध्ये स्त्रीची भूमिका ही महत्त्वाची असते, कारण स्त्रीला त्या मुलांची, मग तो मुलगा असो मुलगी असो, त्यांची संगत, स्त्री त्यांना स्त्रीची संगत, आईची संगत ही पहिल्यापासून मिळत असते, आणि म्हणून आईवर स्त्रीवर मुलांचं भवितव्य फार अवलंबून असतं हे प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून मुलं जर चांगली निपजली नाही तर ती राष्ट्राला घातक ठरतात, घातक ठरतील हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। आता मुलं जर चांगली निपजायला पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे, कारण मुलं चांगली निपजली तर संसार सुखाचा आणि मुलं बिघडली तर संसार दुःखाचा, हे काही सांगायला नको निराळं। आणि म्हणून मुलं म्हणजे संपत्ती आहे जर ती चांगली निपजली तर, आणि मुलं ही विपत्ती आहे जर ती वाईट निपजली तर। हे एकदा लक्षामध्ये आले की मग तुमच्या ध्यानात येईल की मुलं चांगली निपजण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजेत। आज आपण काय प्रयत्न करतो आहोत, आज जर आपण पाहिलं तर मुलांकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येईल। मुलां कारण आई आणि वडील दोघेही नोकरीवर जातात, आई आणि वडील नोकरीवर जातात आणि त्यांचे आई आणि वडील म्हणजे आजोबा आणि आजी वृद्धाश्रमात जातात किंवा त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, अडगळीची जागा म्हणजे आई आजोबा आणि आजी अशी अवस्था। अशा परिस्थितीमध्ये मुलावर चांगले संस्कार होणार कसे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, आणि मुलावर जर चांगले संस्कार झाले नाहीत तर मुलं चांगली निपजणार कशी हा दुसरा भाग, आणि मुलं जर चांगली निपजली नाही तर ती विपत्ती सर्वांना आहे, ए टू झेड सर्वांना आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। मग ही मुलं आपली असू नये तर दुसऱ्यांची असो, मुलं जर वाईट निपजली तर ती विपत्ती आपत्ती ए टू झेड सर्वांना आहे, व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत सर्वांना आहे, अगदी विश्वापर्यंतसुद्धा। आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की आपली मुलं जी आहेत ही चांगली निपजली पाहिजे, आणि मुलं चांगली निपजायला काय केलं पाहिजे हे जीवनविद्या सांगते। जीवनविद्या असं सांगते की मुलं चांगली निपजण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुलांना संगती ही महत्त्वाची गोष्ट आहे, का संगतीतून संस्कार होतात, संस्कारातून विचार निर्माण होतात आणि विचारातून उच्चार आचार म्हणजे जीवन निर्माण होतं। ही जर गोष्ट आपण लक्षात ठेवली तर संगतीचं महत्त्व काय ते आपल्या ध्यानात येईल। मग जीवनविद्या असं सांगते की संगत धरण्यात माणसाने सावध असलं पाहिजे, कारण पूर्णपणे भलं करण्याचं किंवा पूर्ण वाटोळ करण्याचं सामर्थ्य संगतीत आहे। पहिलं लक्षात ठेवायचं की संगत, वाईट लोकांची संगत सहज मिळते आणि टिकतेही कायम, पण चांगल्या लोकांची संगत मिळणं कठीण आणि टिकणं त्याहून कठीण, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। संगतीचं महत्त्व किती आहे, जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी गती, म्हणून संगतीमध्ये गती हा शब्द आहे, आणि ही गती देण्याचं सामर्थ्य म्हणजे अधोगती किंवा ऊर्ध्वगती, ही गती देण्याचं सामर्थ्य संगतीमध्ये आहे। म्हणून संगती ही फार महत्त्वाची आहे। म्हणून मुलं आपली जी आहेत ह्या मुलांना संगती कोणाची मिळते, घरातल्या लोकांची, नंतर शाळेमधले किंवा कॉलेजमधल्या मुलांची, आणि तिसरी मित्र किंवा मैत्रिणी किंवा इतर माणसं यांची संगती मिळते। म्हणजे तीन प्रकारची संगती आपल्या मुलांना मिळत असते हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। त्यात महत्त्वाची संगती म्हणजे घरातल्या माणसांची, आणि म्हणून मी मागल्या केपेला सांगितलं होतं की आईचं महत्त्व काय आहे हे मी सांगितलं त्याचं कारण घरामध्ये पहिली संगत आईची मिळते, दुसरी संगत वडिलांची मिळते, तिसरी घरातले जे आजोबा आजी भाऊ बहीण यांची संगत मिळते। हे जर आपण जर पाहिलं तर घरामध्ये मुलांना जर चांगली संगत मिळाली घरातल्या माणसांची, तर ते संस्कार जे मुलावर होतात ते संस्कार म्हणजे त्यांना मिळालेलं एक कवच असतं, त्यांना मिळालेलं एक कवच असतं, आणि हे कवच घेऊन ते जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांच्यावर कोणीही वाईट परिणाम करू शकत नाही, वाईट संस्कार करू शकत नाही, कारण घरातूनच त्यांना चांगले संस्कार मिळालेले असतात।
मला अशी काही माणसं माहिती आहेत जास्त लांब कशाला. मी माझ्या जावयाचं उदाहरण देतो की माझा जावई आणि त्याचा एक चुलत भाऊ, की जो चुलत भाऊ अमेरिकेमध्ये राहत होता त्याच्याकडे आमचा जावई त्याच्याकडे गेला होता. तर ही दोन्ही मुलं, म्हणजे सांगायचा मुद्दा असा की अमेरिकेमध्ये राहूनसुद्धा त्यांनी दारूला कधी स्पर्श केला नाही, सिगारेटला स्पर्श केला नाही, कुठल्याही तऱ्हेचे ते वाईट मार्गाला गेले नाही. अमेरिकेमध्ये कित्येक वर्ष राहूनसुद्धा, हे मी काय सांगतो आहे की घरामध्येच संस्कार त्यांना चांगले मिळाल्यामुळे ते बाहेर बिघडू शकले नाही. म्हणून घरामध्ये संस्कार होणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून घरातली माणसं कशी वागतात, कशी बोलतात, त्यांचे एकमेकांशी संबंध कसे आहेत, ते संवादाचे आहेत का भांडण तंटे बखेडे करण्याचे असे संस्कार, हे जर आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की घरामध्ये जे संस्कार मुलांना मिळतात ते संस्कार महत्त्वाचे असतात. कारण संस्कार दोन प्रकारचे होतात, एक संस्कार केले जातात आणि संस्कार होत असतात. मुलावर मुद्दाम संस्कार करणं हा शिक्षणाचा आणि शिकवणीचा भाग आहे, ज्याला आपण शिकवण म्हणतो. ती शिकवण आणि शिक्षण याच्यामध्ये मुलावर संस्कार केले जातात. पण आपण घरामधली माणसं कशी वागतो, बोलतो, चालतो, विचार करतो, इतरांशी कसे वागतो, बोलतो, चालतो, ह्याच्यावर आपल्या मुलाबाळांना संस्कार मिळत असतात. म्हणून संस्कार मिळणं आणि संस्कार त्यांच्यावर करणं ह्या दोन गोष्टी संस्कारात महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या दोन्ही महत्त्वाच्या आहेत, ह्या दोन्ही महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून घरामध्ये संस्कार चांगले व्हायला पाहिजे. कारण घरामध्ये जर संस्कार चांगले झाले तर ते मुलांना एक कवच होतं, आणि हे कवच घेऊन जेव्हा मुलं बाहेर पडतात तेव्हा त्यांना वाईट दिशेने जाण्याची बुद्धी होत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून घरामध्ये संस्कार चांगले होणं हा महत्त्वाचा भाग. आता दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे बाहेर, म्हणजे शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये. मुलं शाळेमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात, घरामध्ये थोडा वेळ असतात, शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जास्त वेळ असतात. आता ही मुलं जी शाळेमध्ये जातात आणि कॉलेजमध्ये जातात त्या मुलावर तिथे संस्कार होत असतात. कोणी मुद्दाम करत नाही पण तिकडे संस्कार होत असतात. आणि हे जे संस्कार त्या मुलावर होतात ते त्यांना संगतीमुळे होतात, की शाळेमध्ये जी मुलं त्यांना मित्र म्हणून भेटतील किंवा कॉलेजमध्ये त्यांना जे काही मित्रमैत्रिणी भेटतील ती ज्या तऱ्हेची असतील त्या तऱ्हेचे संस्कार त्या आपल्या मुलावर होणार, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून त्यांचे संस्कार आणि घरातले संस्कार यांचं युद्ध होतं. घरातले संस्कार जर पॉवरफुल असतील तर बाहेरचे संस्कार त्यांच्यावर परिणाम करू शकत नाही. पण घरामध्ये जर संस्कार झाले नसतील किंवा ते संस्कार जर पॉवरफुल नसतील तर बाहेरचे संस्कार त्यांच्यावर मात करतात आणि मुलं बिघडतात. आणि म्हणून शाळेमध्ये जाणारी मुलं, कॉलेजमध्ये जाणारी मुलं बिघडतात हे आपल्याला आढळून येतं. आणि हल्लीचा जर काळ पाहिला, पूर्वीचा काळ फार बरा होता, हल्लीचा काळ आपण जर पाहिला तर सर्व प्रकारची जी व्यसनं ज्याला आपण म्हणतो ही व्यसनं मिळण्याची सोय, उपलब्धता इतकी सहज झालेली आहे की त्याच्यासाठी मुलांना वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. पूर्वीचा एक काळ असा होता की दारू प्यायची असेल तर गुत्त्यात जावं लागायचं आणि गुत्त्यात जाणारा मनुष्य चोरून जायचा, कोण आपल्याला पाहिजे काय म्हणून तो चोरून तो गुत्त्यात जायचा, दारू प्यायचा. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता बापच दारूचा पेला ऑफर करतो मुलाला किंवा मुलगाच दारूचा पेला बापाला ऑफर करतो आहे, अशी परिस्थिती आज आपल्याला दिसते आहे. म्हणजे गडकरांच्या नाटकामध्ये म्हटलं होतं त्या तळीरामाने एक मंडळ काढलं होतं, म्हणजे आम्ही जसं एक मंडळ काढलेलं आहे जीवनविद्येचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, तसं त्या तळीरामाने त्या एकच पेल्या नाटकामध्ये एक मंडळ काढलं होतं. आणि त्या मंडळाचा हेतू काय तर मद्याचा म्हणजे दारूचा प्रचार जगात करायचा, हा त्या मंडळाचा
आणि हेतु होता म्हणजे मंडळाचं धोरण होतं ध्येय होतं। तुम्हाला आश्चर्य वाटेल तो तळीराम जे काही बोलला ना ते अक्षरशः खरं झालेलं आहे। ते अक्षरशः मी हा शब्द अगदी अंडरलाईन करायचा ते अक्षरशः खरं झालेलं आहे। ते नाटकामध्ये तळीराम म्हणजे गडकर यांनी त्यांच्या तोंडामध्ये जी वाक्य घातली ती अक्षरशः खरी झालेली आहे। आज सर्व ठिकाणी देव आहे की नाही हा वादाचा विषय होईल पण सर्व ठिकाणी दारू आहे हे वादातीत आहे। अहो कुठे जा तुम्ही अगदी खेड्यात जा अगदी ग्रामीण भागात कुठेही जा तुम्हाला तिकडे दारू सहज मिळते उपलब्ध होते। मला सांगायचा मुद्दा असा की पूर्वीच्या काळी लोक चोरून दारू पित होते आणि गुत्त्यात जात होते। आता लोक दारू राजरोस पितात त्यांना ती चोरी वाटत नाही त्यांना ते वाईट वाटत नाही उलट दारू पित नाहीत त्यांच्याबद्दल तू दारू पित नाही म्हणजे दारू न पिणाऱ्या माणसाला असं वाटावं खरंच आपण अगदीच असे आहोत काय असं वाटण्याची परिस्थिती आणि दारू न पिणाऱ्यांची होती। मी दारू पिणारे लोक दारू न पिणाऱ्यांकडे अशा तऱ्हेने बोलतात पाहतात आणि त्यांची कुचेष्टा करतात की दारू न पिणाऱ्या माणसांना आपण काहीतरी चुकीचं करतो आहोत असं वाटतं। हा एवढी मंडळी दारू पितात मग आपण न पिणारे मूर्ख की काय असं वाटायला लागतं। मग जगामध्ये शहाणी माणसं थोडी असतात आणि मूर्ख माणसं जास्त असतात हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून ही जी दारू पिणारी माणसं जी असतात ही माणसं दारू प्यायला लावतात चांगल्या माणसांना त्यांना असा आग्रह करतात की त्यांना असं वाटतं की आपण मित्राचं मन कसं मोडायचं असं त्याला वाटावं इतका तरीचा आग्रह ते करतात। आग्रह करण्यामध्ये दुष्ट हेतू असतो की त्याला दारूचं व्यसन लागावं हे दुष्ट हेतू त्या लोकांचा असतो आणि तो हेतू पार पाडण्यासाठी ते आग्रह करतात। तो प्रेमाचा आग्रह नसतो तो लबाडीचा आग्रह असतो। तर सांगायचा मुद्दा असा आपल्या मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे भीड भिकेची बहीण सुंदर म्हण आहे मराठीमध्ये सुंदर सुंदर म्हणी आहेत त्याच्यामध्ये ही एक म्हण आहे भीड भिकेची बहीण की दारू ज्या माणूस भिडेने पितो तेव्हा तो भिकेच्या दिशेने चालत असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। दारू ज्यावेळेला मित्रांच्या संगतीमध्ये तो भिडेस्तव त्याने आग्रह केला म्हणून त्यांची भीड मोडू नये म्हणून त्यांचं मन मोडू नये म्हणून जेव्हा तो दारू पियाला लागतो तेव्हा तो भिकेच्या दिशेने वाटचाल करत असतो हे दारू न पिणाऱ्या माणसाने पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून दारू पिणं ही गोष्ट जी आहे ही संगतीनेच होते। लक्षात घ्या की संगतीनेच सगळ्या गोष्टी होतात चांगल्या किंवा वाईट सर्व गोष्टी संगतीने होतात। आणि म्हणून ही जी संगत आपल्या मुलांना सहज आज मुलं बाहेर घराच्या बाहेर पडली की त्यांना दारू गुटखा आता गुटख्यावर बंदी आहे असली ना तरी गुटखा कुठेही मिळतो असं म्हणतात कारण जी बंदी जी आहे ती फक्त कागदावर आहे की आपल्या देशामध्ये हे काय की कायदे सगळे आहेत पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही ही सर्वात वाईट गोष्ट आहे। तर सांगायचा मुद्दा असा की गुटखा मिळणं दारू चरस गांजा गर ही सगळ्या प्रकारची घाणेरडी व्यसनं ज्याला आपण म्हणतो मी आणखीन त्याची यादी करत नाही ही सगळी घाणेरडी व्यसनं जी आहेत ही माणसांना जी लागतात याचं कारण सांगते। म्हणून आपली मुलं चांगली निबजायला पाहिजे असेल तर त्यांना चांगली संगती मिळेल याची काळजी आईबापाने घेतलीच पाहिजे ती आईबापांची जबाबदारी। मुलं बिघडली तर ती जबाबदारी आईबापांची आणि मुलं जर चांगली निपजली तर त्याचं क्रेडिट आईबापाला आणि म्हणून आईबाप आणि घरातील मंडळी या सर्वांची ती जबाबदारी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून ह्याच्यासाठी मुलं चांगली निपजण्यासाठी त्यांना संगती चांगली मिळेल ह्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे कारण सगळ्या प्रकारची व्यसनं आज सहज अंडरलाईन करायची सहज उपलब्ध झालेली आहेत आणि होतात आणि म्हणून आपल्या मुलांना सहज व्यसन लागेल हे आपण पहिलं लक्षात ठेवायचं आणि म्हणून त्यांना पहिल्यापासूनच जागरूक ठेवलं पाहिजे। बाबा रे पार्टीला जाशील कारण आधी पार्टी नावाचं एक प्रकरण निघालं कळलं की नाही पार्टी कशासाठी दारू पिण्यासाठी पार्टीचा हेतूसुद्धा एकच असतो दारू पिणं निमित्त त्यांना फक्त पाहिजे असतं मग कोणाचा वाढदिवस
आज वाढदिवस कोणाचा अरे ह्याचा वाढदिवस करा पार्टी. आता वाढदिवस काय प्रत्येकाचा एक एक दिवस असतोच ना. तर आज ह्याचा वाढदिवस, उद्या त्याचा वाढदिवस, परवा त्याचा वाढदिवस, अशा तऱ्हेने प्रत्येकाचा वाढदिवस दररोज हे आपले पार्टी करतायत, दररोज दारू पितायत आणि घरी येतात ते डुलत डुलत. रस्तासुद्धा त्यांना पुरत नाही का, या रस्त्याच्या टोकावरून या रस्त्यात, या रस्त्यावरच्या टोकावरून त्या रस्त्यावर असे डुलत डुलत ही मंडळी जेव्हा घरी येतात तेव्हा घरातल्या मंडळींची काय अवस्था होत असेल ते आपण पाहण्यासारखं आहे. मी काय सांगतो काय की हे दारूचं व्यसन जे आहे ते आजकाल सर्वांना का लागतं, त्याचं कारण पार्टी. ही पार्ट्या नावाच्या ह्या ज्या गोष्टी ज्या निर्माण झालेल्या आहेत ह्याचा हेतूच दारू पिणं असतो. पार्टी हे फक्त निमित्त असतं, त्यांना कसली तरी एक निमित्त पाहिजे. कोणा प्रमोशन मिळालं पार्टी, कोणाचं इन्क्रीमेंट वाढलं पार्टी, कोणाचं लग्न झालं पार्टी, काहीतरी त्यांना पार्टीला निमित्त पाहिजे असतं. तर पार्टीचं महत्त्व नाही काही नाही, महत्त्व त्यांना दारू पिण्याचं असतं. तर सांगायचा मुद्दा असा की आज दारू ही गोष्ट जी आहे ही गुटखा दारू वगैरे व्यसनं जी आहे ही इतकी आज सहज झालेली आहे की आपली मुलं बिघडतील केव्हा हे सांगता येत नाही. आणि म्हणून त्यांच्यावर घरात चांगले संस्कार होणं महत्त्वाचं आहे, त्यांना चांगलं कवच मिळणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की घरातून ती बाहेर गेल्यानंतर ती जेव्हा घरी परत येतात तेव्हा ती किती वाजता घरी परत येतात, ती परत येतात तेव्हा ती कशी येतात, डुलत डुलत येतात, असं असं करत येतात का छाती पुढे काढून येतात, ते तोंड लपवतात का तोंड दाखवतात, हे सगळं बारकाईने मार्क केलं पाहिजे. कारण दारू पिणारा जो असतो ना त्याला आपण दारू पितो हे वाईट आहे हे कळत असतं आणि आपल्या घरातल्या माणसापासून ते लपवायचं हेही त्याला माहीत असतं. ह्याच्यासाठी तो नाना तऱ्हेचे उपचार करतो. पुन्हा तर पान, दारू पिणारे माणसं पान खातात का, तर वास येऊ नये म्हणून. येतो तर येतोच त्या दारूचा वास, पण पुन्हा ते पानाचं व्यसन, पुन्हा ती अंडी खातात, पुन्हा ते चणे खातात. एकदा दारूचं व्यसन लागलं की माणूस तो भिकेलाच लागला म्हणून समजाय. तर सांगायचा मुद्दा असा की आपली मुलं बिघडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरामध्ये त्यांना चांगले संस्कार झाले पाहिजेत आणि बाहेर जेव्हा ती जातात शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये तेव्हा ते कोणाच्या संगतीमध्ये आहेत ह्याच्यावर तुमचा वॉच असला पाहिजे. यू मस्ट बिकम वॉच डॉग. ह्याच्यासाठी तुम्ही त्यांच्या पाठीमागे धावत गेलं पाहिजे असं नव्हे. ते घरी जेव्हा परत येतात तेव्हा किती वाजता येतात आणि ते कसे येतात आणि आल्यानंतर ते कसे बोलतात हे तुम्ही बारकाईने जर बघितलं तर तुम्हाला मुलं बिघडली बिघडली नाही कळेल. अहो नुसतं बोलण्यावरून कळतं आपल्याला. टेल मी व्हॉट यू लाईक अँड आय विल टेल यू व्हॉट यू आर, असं कार्लाईलने एके ठिकाणी म्हटलेलं आहे. वामनरावपै असं म्हणतात टेल मी व्हॉट यू स्पीक अँड आय विल टेल यू व्हॉट यू आर. आणि म्हणून बोलण्यावरून कळतं. म्हणून मुलं बाहेरून आली ना की काय बोलतात तिकडे पण तुम्ही लक्ष ठेवा, म्हणजे तुम्हाला मुलं बिघडले का मुलं सुधारली हे लक्षात येईल आणि मग तुम्हाला योग्य ती उपाययोजना करता येईल. आणि म्हणून हे सर्व करणं हे तुमच्या हातात आहे आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती, ओम शांती शांती शांती, ओम शांती शांती शांती. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे.